तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा लोकसभेच्या इलेक्शनची सुरुवात झाली त्यावेळेस तुमच्यापेक्षा जास्त राग माझ्याही मनात होता आणि मी तो माझी भडास की त्याच मिनिटाला जेव्हा लोकसभेचा मेळावा झाला त्या दिवशी मी ही माझ्या मनातली सगळी भडास काढली आणि त्याच दिवशी शिवसेना भाजपच्या सगळ्या नेत्यांना मी जाहीर केलं की आम्ही शिवसैनिकांच्या रक्तामध्ये गद्दारी नाहीये, आम्ही आजपर्यंत गद्दारी केलेली नाहीये आणि भविष्यातही आमच्याकडून गद्दारी होणार नाही। त्याच्यामुळे आम्ही 100% लोकसभेच्या उमेदवारांचं प्रामाणिकपणे काम करू अशा पद्धतीची ग्वाही त्या ठिकाणी दिली आणि आज मला सांगताना आनंद होतो की आज जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातल्या 100% विधानसभेच्या तमाम शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे मदत करून या उत्तर महाराष्ट्रातल्या 8 पैकी ज्या 2 जागा आल्या त्या दोघही जागा या जळगाव जिल्ह्यात आहेत आणि याच्यामध्ये खारीचा नव्हे तर त्या जिंकण्यासाठी सिंहाचा वाटा हा आमच्या तमाम शिवसैनिकांचा आहे। त्याच्यामुळे तुमच्यासह सगळ्या शिवसैनिकांचे मी मनापासून आभार मानतो। बांधव आज आपल्याला हा मेळावा आपण घेतला आहे तो आभाराचा घेतलेला, पण या मेळाव्याबरोबर तयारी आजपासून आपली विधानसभेची झाली आहे, अर्थात आपण रोजच तयार असतो यात शंका नाही। पण बांधवांनो आता खऱ्या अर्थाने आम्हाला विधानसभेच्या तयारीला ते बिगुल चुकायचं आहे आणि आजपासून विधानसभेची बूथनिहाय आम्हाला तयारी करायची। माझी विनंती ही असणार आहे, मग ते जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी असतील, यांना माझी प्रामाणिकपणे या निमित्तानं विनंती आहे की आपल्याला लोकसभेमध्ये जे जे काही अनुभव आले ते अनुभवातून आपल्याला शिकायचं आहे आणि ते शिकून ज्या ज्या काही चुका आमच्या झालेल्या असतील त्या चुकांना दुरुस्त करायचं आहे। माझी रावसाहेब पाटलांनी आपल्याला या निमित्तानं सांगितले, आजही जर का आता बूथची यादी आपण पाहिली बांधवांनो आता जमाना कुठतरी बदललेला आहे, दररोज टेक्नॉलॉजी आपल्या सगळ्यांच्या समोर येते आहे, हा टेक्नॉलॉजीचा जमाना आलेला आहे। जर आपण लोकसभेला पाहिलं तर पूर्वी बूथच्या याद्या असायच्या, त्या याद्या पाहत पाहत आमचा बूथ प्रमुख परेशान व्हायचा, परंतु आता असे असे काही सॉफ्टवेअर आले की तुमचा नुसता मोबाईलवर नाव टाकलं की तुमच्या बूथचा क्रमांक येतो, नाव येतं आणि तात्काळ त्या मतदाराची मतदान त्या ठिकाणी होतं, इतका सोपा जमाना आलेला आहे। पण आजही आमचे 10% बूथ प्रमुख असे की त्याला यादीच वाचता येत नाही, तो अजूनही बूथ प्रमुख आहे। बाजूला माझी या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या निमित्तानं विनंती आहे की तालुका प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, यांनी आता खऱ्या अर्थाने प्रत्येक बूथवर जाऊन याला लाग येईल काढ लगा कसं होईल, आपल्याला तो आपला दोषी नाही, आपला द्वेषी नाही, तो आपला दुश्मन नाही, परंतु बांधवांनो आता मोजून 100 दिवस तुमच्याजवळ माझ्याजवळ आहेत, याच्यातला प्रत्येक दिवस आता महत्वाचा आहे। मी पदाधिकाऱ्यांना या निमित्तानं सांगेल की तुम्ही तिथं जा, बूथ प्रमुख म्हणजे हा काही फक्त शेतकऱ्यांच्या सोसायटीचं जसं कर्ज आहे मार्च मध्ये भरायचं आहे आणि एप्रिल मध्ये काढायचं आहे, तेवढ्या 2 दिवसात सोसायटीच्या संचालकांची जबाबदारी संपते। तसं बूथ प्रमुखाला वाटतं की इलेक्शन आलं की बूथची यादी घ्यायची, त्या बूथवर बसायचं, संध्याकाळी 5 वाजता ते इलेक्शन संपलं की माझी जबाबदारी संपली असं त्या बूथ प्रमुखाला वाटतं। परंतु बांधवांनो बूथ प्रमुख ही एक अशी वस्तू आहे, अशी ती पद आहे की तो बूथ प्रमुखाला 12 महिने ऍक्टिव्ह जो राहील तो खरा बूथ प्रमुख आहे। कारण बूथ प्रमुखाची परिस्थिती बांधवांनो अशी आहे की त्याला ती यादीचा पूर्ण अभ्यास तर करायचाच आहे। आज जर का तुम्ही पाहिलं तर ती बूथवर अशी परिस्थिती होती की आजही 40% लोकांचे नावं सापडत नव्हतं। शहरातली परिस्थिती अशी आहे की ह्या बूथचा मतदार त्या बूथवर आहे, त्या बूथवरचं नाव ह्या बूथवर आहे। ही जर का परिस्थिती लक्षात आल्यानंतरही जर का आम्ही दुरुस्त करू शकलो नाही तर आपल्या इथे दुर्दैवी सुरू
कोणी नसते. माझी सगळ्यांना आजच्या या निमित्ताला विनंती आहे की आपल्याला या सगळ्या बुद्ध प्रमुखांना दररोजचा प्रोग्राम असो की आम्ही आज सुद्धा आता बीएलओकडे जायची आवश्यकता नाही, तुम्हाला तहसीलदारकडे प्रांताकडे जायची आवश्यकता नाही. जर नाव समाविष्ट करायचं असेल तर त्या ऍपमध्ये घरी बसल्या बसल्या तुम्ही लगेच त्याचं नाव टाकू शकता. परंतु जर का आम्हाला ते सगळं माहितीच नसेल आणि आम्ही नुसती यादी जरी वाचू शकणार नसू तर मात्र त्या भूत प्रमुखाचं काही खरं नाही. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे. आता बऱ्याचदा असं होतं की अनेक असे भूत आहेत की तिथं अजून भूत केंद्र असतं. उदाहरणार्थ संगमेश्वर आहे, नगर देवळ गटातलेच अनेक गाव आहे की त्यांना अजूनही ते ट्रॅक्टर भरून तिथं आणावं लागतं. लोकांजवळ आता एवढा वेळ नाही. तर अशी जे जे काही गावं असतील त्या सगळ्या गावांची यादी तयार करून विधानसभेच्या आधी आपल्याला तिथे भूतची निर्मिती करता येईल का. अनेक गावांमध्ये आता नगर देवळ मी पाहिलं की इकडच्या गावातले मतदान तिकडच्या गावात, तिकडच्या गावातलं मतदान इकडच्या गावात, तो जायला कंटाळा करतोय. त्याच्यामुळे या सगळ्या दुरुस्त्या आपल्याला करता येतील का. बाजवानं हा एक प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी जर का आपण केला तर मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी होणार आहे. माझी आपल्याला विधानसभा आजपासून वेगवेगळ्या पद्धतीचे आदेश या आपल्या मुख्य कार्यालयातून आपल्याला सगळ्यांना येणार आहे. मी युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखांना या निमित्तानं सांगणार आहे की ही सगळी तरुणांची फळी आहे. तुम्ही शाखा प्रमुख, बूथ प्रमुख सगळे पदाधिकाऱ्यांची आपण नियुक्त्या करतोय, पण आपण मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक गावामध्ये दोन तरुणांची अशी निवड करा की तो आपला व्हॉट्सअप सोशल मीडियाचा प्रमुख आपल्याला दोन लोकांना सोशल मीडिया प्रमुख आपल्याला प्रत्येक गावामध्ये कसं करता येईल तो प्रयत्न बांधवांनो आपल्याला या ठिकाणी करायचा. बांधवांनो राजकारणामध्ये आज जर का तुम्ही पाहिलं तर एखादा जर का विषय एखाद्या विरोधकांनी सोडला तर तो किती अंगलट येतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे राज्य घटना. या इलेक्शन मध्ये विरोधकांनी एक विषय फक्त टाकला की यांचे जर का 400 पार झाले. आता मला एक सांगा, रावसाहेब पाटलांनी जिल्हा प्रमुख म्हणून तुमचा उत्साह वाढवण्याच्यासाठी सांगितलं की आता आमदार हा किमान 50,000 मताधिक्याने आला पाहिजे, तुम्ही सगळ्यांनी टाळावं. हा तुमचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. सेम परिस्थिती भारतीय जनता पक्षाने केली की आमचे 400 पार आता जागा आल्या. आम्हाला उघडून लावायचं आहे म्हणून या महाराष्ट्रातल्या आणि भारतातला सगळ्या दलित बांधवांनी नॉन स्टॉप भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मतदान टाकलं आणि ती घटना ती 400 पारचा विषय हा भारतीय जनता पक्षाच्या अंगलटा. तो आम्ही फोडू शकलो नाही. माझी विनंती आहे की असंच कोणतरी पिल्लू सोडण्याचं काम मागच्या काळामध्ये येईल. आता मी आपल्याला सांगेन मागच्या टर्मला यांनी विरोधकांनी एक पिल्लू सोडलं की किशोर आपण नाशिकला राहतो. आता माझी मुलगी नक्की नाशिकला शिकायला होती, सुमित नक्की नाशिकला शिकायला होता, ते तिथं राहायचे, मी कधीतरी जायचो. पण तुमच्या माहिती करता सांगतो की ह्या विषयाला 10 वर्ष झाले, मला आजही कुणी आजी बाबा जर का भेटलं ना तू आजही विचारतो भाऊ तू नाशिकले राहस का. मोठं पिल्लू आहे. सेम परिस्थिती ही अशी विरोधक आणण्याचा प्रयत्न करतात. आज तेच परिस्थिती जशी राज्य घटनेची झाली तीच अवस्था कापसाच्या भावामध्ये की जर का भाजपच असतात आता इथे इतक्या टोप्या बसल्या. आम्ही इतके मेळावे घेतले, एक मुस्लिम समाजाचा एक कार्यकर्ता आपला आला भाजपचे मेळावे झालं, एकही कार्यकर्ता आला नाही. मी 2 दिवस शिरपूरमा खात फिरलो पण एकानेही मला बोलू दिलं नाही. आज बोलू मला राहिलं
पण हे त्यांच्या डोक्यात गेलेलं भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं विष. सेम परिस्थिती आमच्या दलित बांधवांची झाली, सेम परिस्थिती मराठवाड्यातल्या आमच्या मराठा बांधवांची झाली. परंतु बांधवांनो, आज जर का आपण विचार केला तर या सगळ्या गोष्टींवर एकच उत्तर आहे की ज्यांनी पिल्लू सोडायचा प्रयत्न केला ते पिल्लू तिथल्या तिथे हाणून टाकायचं काम हे तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. ते केल्याशिवाय बांधवांनो आपण पुढे जाऊ शकणार नाही. आणि म्हणूनच मी युवा सेनेवर ही जबाबदारी देतोय की तुम्हाला सोशल मीडियाचे प्रमुख हे प्रत्येक गावाला दोन करावे लागणार आहे. एक जर का विषय आपल्या कार्यालयातून सुटला तर दहाव्या मिनिटाला माझ्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत तो कसा पोहोचेल याचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागणार आहे. बांधवांनो, मी आपल्याला या निमित्ताने सांगेन, काही विरोधक आहेत, त्या विरोधकांना सांगतात की किशोर आपाचा पक्ष म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांचा पक्ष, हे पण एक पिल्लू आहे. अशोक आप्पा डोका हलवताय, बरोबर आहे, हे पण एक पिल्लू आहे. हे ज्यांचं कार्यालयात आम्ही बसतोय ना, ते संजू आबा पण आज कार्यक्रमाला आहे. शांताराम नानापासून कॉन्ट्रॅक्टर आहे, यांची मोनोपोली होती. दोन तीन कॉन्ट्रॅक्टरांपेक्षा या पाचोरा आणि भरगाव तालुक्यात कॉन्ट्रॅक्टर नव्हता. याची मोनोपोली होती, यांच्या व्यतिरिक्त रजिस्ट्रेशन नव्हतं. पण बांधवांनो, आज मला अभिमान वाटतो. मी अभिमानाने सांगतो की होय, मी कॉन्ट्रॅक्टरांचा आमदार आहे, पण अशा विशिष्ट दोन तीन कॉन्ट्रॅक्टरचा नाही. तर माझा हा फाटका कार्यकर्ता, 1000 कार्यकर्ता आज मतदारसंघामध्ये काम करतो. 1000 कार्यकर्ता. आणि जर अशा कार्यकर्त्यांना काम देऊन मी कॉन्ट्रॅक्टरांचा आमदार असेल ना, तर त्याचा मला अभिमान आहे. बांधवांनो, हा फाटका कार्यकर्ता किशोरप्पा सहित हा कार्यकर्ता फाटका होता. कमू एखाद्या व्यक्तीनेच फक्त मोठं व्हायचं, माझ्या कार्यकर्त्यांनी मोठं व्हायचं नाही. पण लोकांची प्रवृत्ती इतकी घाणेरडी आहे की एखादा गरीब झाला, एखादी गरज भासली ना, तर त्याच्याकडे पाहायची ताकद याची नाही. पण आमची खेकड्याची प्रवृत्ती आहे, एखादा व्यक्ती, एखादा कार्यकर्ता जर का मोठा होत असेल ना, तर त्याला कसा खाली खेचता येईल याचा प्रयत्न त्या असतो. आणि म्हणून बांधवांनो, मी आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने विनंती करणार आहे. अरे, इथे बसलेले माझे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, या सगळ्यांच्या पोरांचे आता इंजिनियर झाले, सिव्हिल इंजिनियर झाले, त्यांचं रजिस्ट्रेशन झालंय. यांचा बाप जरी आज कार्यकर्ता आहे ना, तर याचा उद्या येणारा पोरगा हा सिव्हिल इंजिनियर म्हणून रजिस्ट्रेशन घेऊन त्या ठिकाणी येतोय. आणि मी प्रत्येक कार्यकर्त्याला मोठा करण्याकरता जर का मला काम द्यावं लागत असेल, तर मी त्याला नक्की काम देऊन आणि त्याला मोठा करण्याचं काम बांधवांनो आज मी या ठिकाणी करणार. आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्तानं बांधवांनो विनंती आहे की मी अनेक विषय आपल्याला सांगितले की यांच्याजवळ तुमच्या विकासाची बरोबरी करायची ताकद नाही आहे, पण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायची क्षमता यांच्यामध्ये आहे. आता एक चौथा अंकी ते काहीतरी घालता की आता वैशुताई आहे, मग किशोरप्पाचे वैशुताईचं मध्ये मतं डिव्हाइड होती, मग त्यांची निर्मल सीड आहे, त्यांच्याकडे प्लॅनिंग आहे, त्यांच्या प्लॅनिंगवरच किशोरप्पा येत होता, हे बी एक पिल्लू आहे बघ. मग जर तुमचं प्लॅनिंग आणि तुमची निर्मलशील तुमचे लोक जर होते, तर आमचा इतका कर्तृत्ववान आरोप पाटलाला तुम्ही तिसऱ्यांदा कसं निवडून आणू शकले नाही, हा प्रश्न माझा त्यांच्या प्लॅनिंगला आणि त्यांच्या निर्मलशीलला. माझी बांधवांनो आपल्याला या निमित्तानं विनंती आहे, यांचं जे प्लॅनिंग आणि यांची कंपनी ही फक्त कॅबिन पुरती आहे. खरं प्लॅनिंग आणि खरं काम करायची क्षमता ही समोर ह्या शेड मध्ये बसलेली आहे. हा खरा प्लॅनिंग आहे, ही खरी वृत्ती आहे, ही खरी प्रवृत्ती आहे, हे खरं आमचं सोनं आहे, ही खरी आमची ताकद आहे. राहिला प्रश्न प्लॅनिंगचा, पैसे देऊन आले प्लॅनिंग वाले तुमच्या मागे पुढे फिरतात, प्लॅनिंग करायला तुमची आणि आमची आवश्यकता नाही आहे. आता बांधवांनो अनेक अशा एजेंट्स आहेत, आता त्या प्रशांत किशोर म्हणजे जगातला एकदम मोठा भविष्यकार असं वाटायचं.
प्रशांत किशोरने सांगितलं की एकट्या भाजपच्या जीवावर 300 पार होतील आणि भाजप एनडीए 400 पार होईल अशी परिस्थिती झाली. तो प्रशांत किशोर सगळी प्रेसवाल्यांना उत्तरं देऊ शकत नव्हता. त्यांनी शेवटी मान्य केलं की नाही माझं चुकलं, अरे इथे चांगल्या चांगल्या प्लॅनर लोकांचे भविष्य खतम झाले, तुमचं कुठे प्लॅनिंग आणता. कॅबिन मध्ये बसून बरेच लोक असे असतात की ते कॅबिन मध्ये बसून कोणालाही आमदार खासदार मुख्यमंत्री सगळ्यात सत्ता ते आणून टाकतात. बांधवांनो आज मला अभिमान वाटतो की ज्या पद्धतीने या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आमचं इलेक्शन नसताना सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांनी खुर्च्या टाकू नका हे सर तुम्ही बाहेर आणला. आपण याला जेवण इकडे चालू करू, या इकडे वाढायचंच नाही, आपण इकडे जेवण चालू करू. ओ संजू बाबा, इथं दाढी मारायला सांगायला आता संजू बाबाला बरं, मी त्या खुर्च्या उचलील आता सगळ्या तरी मी तिकडे वाढून टाका बरं, आपण इकडे डायरेक्ट टेबल इकडे लावू. आता इथं लागाय का उदार देणे काय नाही. बांधवांना आज मी आपल्याला या निमित्तानं सांगेल की काही करण्याची आवश्यकता नाही. जर का मी आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या युतीच्या सरकारने जे कामं या राज्याकरता 2.5 वर्षामध्ये केली त्या 2.5 वर्षाचे एक एक काम जर का आपण घराघरापर्यंत पोहोचवू शकलो ना तर एक सुद्धा मतदार हा तुमच्या मागे जाणार नाही. तुम्ही फक्त निर्णय बघा काय निर्णय घेतले. आज जर का पाहिलं तर मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये जे काही आपलं सरकार आलं किंवा आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा जो काही लीड मिळाला ना त्याचे सगळ्यात जास्त आभार कोणाचे मानायला पाहिजे ना तर ते आमच्या महिला आघाडीचे मानले पाहिजे. सगळी महिला आघाडी टॉपवर होती. याचं कारणही तसं आहे की तुम्ही जर आज पाहिलं तर मला वाटतं सगळ्यात जास्त महिलांना न्याय देण्याचं काम आतापर्यंत कुठल्या सरकारने केलं असेल ना तर ते आपल्या युतीच्या सरकारने केलंय. सगळ्या महिलांना न्याय देण्याचं काम बाजूने या ठिकाणी केली. लेट माझी लाडकीमध्ये 1 लाख रुपयाचं काम देण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं. महिलांना 50% तिकीट फुकट देण्याचं काम केलं. सीआरपी महिलांना मानधन वाढवून देण्याचं काम केलं. पोलीस पातळाचा पगार वाढवला, 15,000 नेला. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी जर समोर ठेवल्या ना तर एक सुद्धा व्यक्ती असा नाही की त्याला शासनाचा काहीतरी बेनिफिट भेटत नाही. आणि म्हणून बांधवांनो मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे की आज तिसरी टर्म आहे. मागची टर्म इतकी भयानक होती की त्याच्या इतका संकट हे कधीच येऊ शकणार नाही. मागच्या टर्मला अनेक संकट आली पण त्या संकटांवर सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर भरोश्यावर जनतेच्या आशीर्वादाने त्या चक्रव्यूह मधून सुद्धा आपण निघालो. 2,50,000 आणि महिला आपण जिंकू. पण ते 2,50,000 मत काही विरोधकांना झोपूच देत नाहीये. त्यांना अशा ठिकाणी घाव लागलाय की दाखवूही शकत नाही, सांगूही शकत नाही आणि म्हणून त्यांना ती झोप लागत नाही. पण त्यांना या जळगाव जिल्ह्याचं उदाहरणच माहित आहे की एकेकाळी सुरेश दादा जे फक्त 1,750 मतांनी निवडून आले आणि दुसऱ्यांदा तेच सुरेश दादा जे 35,000 मताधिक्याने विधानसभेमध्ये निवडून आले. एकेकाळी आपल्या जिल्ह्याचे गिरीशभाऊ महाजन हे फक्त 2,500 मतांनी निवडून आले. त्याच्यानंतर तेच गिरीश भाऊ 45,000 मतांनी निवडून आले. हे उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर अजूनही येत नाही. आणि म्हणून बांधवांनो आपल्याला सगळ्यांना रावसाहेबांनी दिलेला शब्द, जसं रावसाहेब शब्द पाळतात त्यांनी तुम्हाला शब्द दिला होता की ज्याचा 1 नंबरचा बूत असेल त्याला 51,000 रुपयाचं बक्षीस मिळेल. आता मागे रवी केसवानी आहे, रामसेठ केसवानी आहे, बापू हटकर आहे, त्यांचा बूथ फक्त समोरच्याला 35 मत आहे आणि 850 वोटी हे आपल्या कमळ आहे. त्याच्यामुळे 1 नंबरचा बूथ म्हणून
हिंदी नाही मी सांगतोय ना पुढे त्याच्यामुळे. पण रावसाहेब मी सांगितलं असं एका पुतला 51,000 देऊन चालणार नाही. माझे 51,000 आणि किशोर अप्पांनी दिलेले 41, 31, 21, 11 हे सगळे पैसे जमा करा आणि आज आमच्या या सगळ्या मेळाव्यातल्या कार्यकर्त्यांना मटणचं जेवण ठेवा. त्यांनी सगळे पैसे जमा केले आणि तिकडे रामशेतकडे देऊन टाकले की हे पैसे जमा आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना जेवण ठेवा. त्याच्यामुळे सगळे बूथचे पैसे आम्ही याच्यासाठी केलं नाही की जर का यांना 51,000 रुपये रोख दिले असते तर ते बूथवाले जनता जे मतदार येतात त्यांनी म्हटलं असतं सगळ्या आपल्या भरोश्यावर हे मतं घेतात, बूथ 1 नंबरवर आणतात आणि पैसे स्वतःच्या खिशात घालतात. त्याच्यामुळे ते डायरेक्ट तुमच्या हातात न देता ते सगळे पैसे जमा करून आणि जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. पण बाजवानो हा मजाचा विषय जाऊ द्या. मी तुमचं सगळ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की एक चांगल्या पद्धतीचा लीड आपण आणला. पण रावसाहेब पाटलांनी आमची खिल्ली उडवली की आमचा खडक जेवढा लोटार गट हा मायनस आहे. पण रावसाहेबांना हे माहित आहे की मागच्या विधानसभेला नगर जेवढा गट फक्त 100 मतांनी प्लस होता, 100 मतांनी प्लस होता आणि आमचा लोटार खडक जेवढा गट हा 3,500 मतांनी प्लस होता. त्याच्यामुळे काळजी करू नका. आपली आता विधानसभेची लागली. विधानसभेला हा आमचा लोटार खडकदेवळा गट हा 5,000 मतांनी पुढे असेल. आता पाहतो नगरदेवळा गट किती मतांनी पुढे. पण हरकत नाही बाबा, मी लोटार खडकदेवळा गटाच्या ज्यांचे ज्यांचे मायनस आहेत या सगळ्या बूथ प्रमुखांना मी या निमित्तानं विनंती करणार आहे की तुमच्या आणि माझ्या सहित ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ, ही दुरुस्त करण्याची वेळ की माझा मतदारसंघ नेमका का मायनस राहिला याच आत्मपरीक्षण बांधवानो आम्हाला करायचं आहे. आता गाव नाही, आता बूथ माझा मला संरक्षक कसा शोधता येईल, माझा बूथ मला प्लस कसा करता येईल हा प्रयत्न आता बांधवानो आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. एकही बूथ 329 पैकी एकही बूथ माझा मायनस जाणार नाही याची काळजी मला घ्यायची जर का असेल तर आता खरा अर्थाने मी माझ्या मुस्लिम बांधवांना, मुस्लिम पदाधिकारी असतील, आमचे दलित बांधव असतील यांना सुद्धा माझं आव्हान असणार की ठीक आहे जे झालं ते झालं, जे काही तुमच्या डोक्यात वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी फसलेलो आहे. माझी विनंती आहे, इथे डोंगरगावचे माझे पदाधिकारी बसलेले आहेत, मला आठवतं आजपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीला त्या डोंगरगावनी कधीही मायनस दिला नाही. मागच्या 35 वर्ष झाले मी पाहतोय एकदा इथे गाव मायनस नाही. पण ह्यावेळेस मी सुभाषभाऊ आणि प्रकाशभाऊ विचारलं की आपलं गाव असं कसं काय मायनस आहे, काय माहित सर्वांना लोकांच्या काय डोक्यात ते कपाशी कपाशीचा भाव असं हे घुसलं तसं ते घुसलं. पण बांधवांना या निमित्तानं माझी आपल्याला सगळ्यांना या सगळ्या दुरुस्त्या आपल्याला कराव्या लागणार आहे. या सगळ्या दुरुस्त्या जेव्हा करू तरच आपण विधानसभेला बांधवून आपण काम करू शकणार आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. पण आज हा पहिला आणि शेवटचा मेळावा आहे असं म्हटलं तरी भावगत ठरणार नाही. आपल्याला आज नंतर खऱ्या अर्थाने प्रत्येकाला प्रोग्राम भेटणार आहे आणि त्या प्रोग्रामचं इम्प्लिमेंट करणं तुमची आणि माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. मी 10% बूथ प्रमुख असे पाहिले की त्यांना बूथची थैली दिली, यादी दिली, पाकिट दिलं, ती पाकिट काढून घेतलं थैली तिथंच होती. आज त्याच्याकरता मी किशोर बारावकरला सांगितलं की उपजिल्हा प्रमुख म्हणून जिल्हा प्रमुखाच्या आदेशाने तालुका प्रमुख म्हणून प्रत्येक बूथवर जाणं गरजेचं आहे आणि त्या प्रकारचा तो तुमचा सोशल मीडिया प्रमुख तिथं तयार करणं गरजेचं आहे. मी केलेलं काम, आपल्या राज्य सरकारने केलेलं काम, आपल्या जिल्हा परिषद सदस्यांनी केलेलं काम, आपल्या बाजार समितीने केलेलं काम हे प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवणं बांधवांना अत्यंत गरजेचं आहे.
मी ताईंचं भाषण ऐकत होतो, आमची ताई मी पहिल्यांदाच ऐकलो, पण आज मी युवा सेनेच्या देखील सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करत हे प्रत्येक ठिकाणी मी एकाही मेळाव्याला बैठकीला त्यांच्या गेलो नाही। रावसाहेब, सर्व युवा सैनिक माईक हातात घेऊन देरी करायला लागलेले, जोरात बोलायला लागलेले, ती परिस्थिती आमच्या महिला आघाडीची आहे। ताई, आता आम्हाला चारी बाजूने घेरावं लागणार आहे। युवा सैनिक एका बाजूने काम करतोय, महिला आघाडी दुसऱ्या बाजूने काम करते आहे, आणि शिवसेना ही तिसऱ्या बाजूने काम करते आहे। अशा पद्धतीने जर का आम्ही व्यूहरचना केली, प्रत्येकाने वेगवेगळी आपली जबाबदारी, प्रत्येक ठिकाणी फक्त किशोर अप्पाच पाहिजे, सुमित दादाच पाहिजे असं नाही, तर जिथे पटेल तिथे यांच्या विना ही संघटना आम्हाला कशी बांधता येईल हा प्रयत्न बाजूला आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। आम्ही सगळेजण सज्ज झालेलो आहोत, आजपासून आम्ही कामाला लागलेलो आहोत, आणि येणारी विधानसभेवर जोपर्यंत हा शिवसेनेचा उभा झेंडा फडकत नाही तोपर्यंत आता आम्ही स्वस्त बसणार नाही, अशा पद्धतीची खुणगा बांधवांनो आपल्याला आजच्या या मेळाव्यातून बघायची आहे। राहिला प्रश्न विकासाचा, जे काही विकास काम आहेत ते प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवायचे आहेत। 1 जुलै पासून आपली ही आचारसंहिता संपणार आहे, आणि ही आचारसंहिता संपल्याबरोबर प्रत्येक गावात प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आमचे बॅनर पोस्टर सहित पॉम्पलेट कसे पोहोचतील हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। माझी फक्त विनंती आपल्याला सगळ्यांना असणार आहे, जसं मी सांगितलं की अनेक जण कोणी मनावरच घेत नाही की आपण घरी पॉम्पलेटचा गठ्ठा आला घेऊन द्या, तो उशा खाली जातो, तो विषय पुढे जात नाही। माझी बांधवांनो, तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, आज जर का तुम्ही लोकसभेचं इलेक्शन पाहिलं तो कोणी विचारही केला नव्हता। अनेक जण पहिले 1000 मतांनी पुढे होते, तर नंतर 48 मतांनी दुसरा घेऊन गेला। प्रत्येक मताला किंमत आहे। जे कमी लोकसभेला मी तर माझ्या आयुष्यात पाहिलं नव्हतं इतकं भयानक मतदान, तिथे तर 2-2, 4-4 मतांचं सुद्धा महत्व लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळालं। आणि म्हणून कुठेही कंटाळा न करता येणाऱ्या 100 दिवसापर्यंत, आपल्या काउंटिंगच्या दिवसापर्यंत, व्होटिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत काय मला करता येईल तो करण्याचा तर प्रयत्न करायचाच आहे। दुसरा एक महत्वाचा विषय, आमचा अजेंडा हा विकासाचा असणार आहे। आम्हाला जात पात धर्म या विषयावर बोलायचंच नाहीये, या विषयावर जायचंच नाहीये। अरे तुम्ही इतके काम केले की एकही गाव असं नाही की त्या गावामध्ये किमान 2-5 कोटी रुपयाचं काम आपल्या माध्यमातून तुमच्या गावाला झालेलं नाही, इतकी मोठी विकासाची गंगा बांधवांमध्ये आपण पोहोचवलेली आहे। आणि म्हणून प्रत्येक घरापर्यंत मला कसं जाता येईल, प्रत्येक घरापर्यंत आपलं विकास काम कसं पोहोचवता येईल हा प्रयत्न बांधवांनो आपण सगळ्यांनी करावा, एवढी एक आग्रहाची विनंती करतो। आपण इतक्या उद्योगाच्या व्यवसायाच्या कामाच्या वेळ सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, आणि अशाच पद्धतीचं कार्य येणाऱ्या काळामध्ये आपण सुरू ठेवावं अशी एक आग्रहाची विनंती करतो। पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि म्हणतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।